जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील विवाहितेवर शिर्डीनाशिक येथे घडला अत्याचार. वरिष्ठाकडे मागितली दाद, अखेर गुन्हा दाखल. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील विवाहितेला तुझे नको ते फोटो माझ्याकडे आहेत, ते मी सगळीकडे दाखवील असे म्हणून तिला प्रथम फोटो दाखवतो म्हणून आठवडी बाजारातून बाहेर येणे चाकूचा धाक दाखवत पळवून नेऊन शिर्डीनाशिक येथे वारंवार बलात्कार करणाऱ्या नरामधामाविरुद्ध वडोद बाजार पोलिसालात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील विवाहिता पतीसोबत रविवार आठवडी बाजारासाठी टाकळी कोलते येथे मोटारसायकलवरून गेली होती. महिला पोतं गाठून येते म्हणून बाजारात गेली. ती परत न आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार वडोद बाजार पोलिसात पतीने दिली होती. हरवल्याची तक्रार दाखल झाली परंतु विवाहिता परत येताच वेगळाच प्रकार समोर आला. सदर विवाहितेला गावातील तरुण ज्ञानेश्वर लिंबा साबळे ह्याने काही दिवसापासून सदर विवाहितेला छेडणे सुरू केले होते. तुझे नको ते फोटो माझ्याकडे आहेत, ते फोटो मी इतरांना दाखवील, तू माझे म्हणणे ऐक, नसेल तर मी तुझी सर्वत्र बदनामी करील, तुझे फोटो सगळीकडे दाखवेल असे म्हणून धमकावत होता. रविवारी 7 जुलै रोजी ज्ञानेश्वर साबळे हा तरुण विवाहितेला बाजारात भेटला. चल तुझे फोटो दाखवतो म्हणून तिला बाजाराबाहेर येण्याचे सांगितले. फोटो पाहावे म्हणून ती टाकळी फुलंब्री रोडवर गेली. तू पुढे थोडे चल म्हणून गाडीवर बसवत पेट्रोल पंपाच्या पुढे नेले. तेथे फोटो न दाखवता तिला चाकूचा धाक दाखवत सरळ फुलंब्रीकडे तेथे शिर्डी येथे नेले. तेथे अंधार पडल्याने रूमवर नेऊन तुझ्या मुलाचे व पतीचे बरे वाईट करील असे म्हणून धमकावत रात्रभर वारंवार बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा नाशिक येथे नेऊन लॉजवर पुन्हा वारंवार अत्याचार केला व तिसऱ्या दिवशी 10 जुलै रोजी औरंगाबाद येथे आणून सोडून निघून गेला. तिने ही बाब घरच्यांना कळवली. घरच्यांना तिला सरळ वडोद बाजार पोलीस ठाण्यात 6 वाजेच्या सुमारास आणले व आप बी ती पोलिसांना सांगितली. तेव्हा मिसिंग दाखल असल्याने बीट जमादार व तपास अधिकारी डी डी निकम यांनी तू फालतू आहेस असे म्हणत अश्लील शब्द वापरत तू तुझ्या नातेवाईकांबरोबर जा असे म्हणत सई घेऊन तक्रार न घेता हुसकावून लावले. तिची मानसिक व शारीरिक स्थिती ठीक नसल्याने माहेरी वडिलांबरोबर गेली. 19 जुलै रोजी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत व पोलीस व पो काहे कोण निकम यांच्या मनमानीची कैफियत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांना सदर प्रकरणी लक्ष घालण्याचे सुचवले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वडोद पोलिसांची कानउघाडणी करत महिलेची तक्रार घेण्याचे आदेश दिले म्हणून सदर महिलेने वडोद बाजार पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी सदर विवाहितेला तुझे ते नको ते फोटो माझ्याकडे आहे, ते मी फोटो इतरांना दाखवील, तू माझे म्हणणे ऐक, नसता तुझी सर्वत्र बदनामी करील, तुझे फोटो सगळीकडे दाखवील असे म्हणून धमकावत चाकूचा धाक पळवून नेत वारंवार बलात्कार केला. पती व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून कलम 363, 366, 376, 504, 506 बादवीप्रमाणे पुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहपोंनी सत्यजित ताईवाले हे करीत आहेत. पोलीस हे कॉडीडी निकम यांच्या मनमानी व गैरवर्तनाबाबत वरिष्ठ काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रवींद्र सुरडकर, गुरव, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, औरंगाबाद. तुमच्यावर अत्याचार झाला हा नेमका पहिल्यापासून सांगायचा नेमकं कसा झाला आणि तुम्हाला कुठे नेलं होतं, कोणत्या ठिकाणी तुमच्यावर अत्याचार करण्यात आला? मला कोलते टाकळी येथून गाडीवर बसवण्यात आलं. चाकूचं धाक दाखवून मला म्हणे तुझे फोटो काढलेले, तुला मी बाजूला चल मी तुला फोटो दाखवतोय. मी त्या हेतून गाडीवर बसले आणि त्याच्या सोबत गेले गाडीवर. त्यांनी मला फोटो बी दाखवले नाही काहीच नाही. आणि नंतर मी म्हटलं तू हे काय करतोय, मला खाली उतरून दे, मला घरी जायचं आहे. तुम्हाला म्हणे नाही म्हणे आपण इथून येऊ म्हणे, मी तुला तुझे फोटो दाखवते. नाही तू नाही आली तर मी ते सगळे फोटो मी फेसबुकला टाकून देईन म्हणे, सगळ्यांना कळवून जाईन म्हणे तू कशी काय आहे. तो मी म्हटले अशी कोणती फोटो काढली तू माझे, मला दाखव म्हटलं. म्हणे चल म्हणे आपण हे इथून जाऊन येऊ म्हणे, मी दाखवत म्हणून तुला फोटो. नंतर मी ते मी जायला लागले नाही, त्याने मला चाकूचा धाक दाखवून गाडीवर बसवलं आणि शिर्डी येथे घेऊन गेला. तिथे जाता वेळेस आम्हाला खूप अंधार पडला होता, 8:30 टाइम झाला होता. त्यावेळेस त्यांनी मला एका लॉजवर नेलं, रात्रभर तिथं ठेवलं आणि तिथं खूप माझ्यावर अत्याचार केला. आणि तिथून सकाळी 5:30 टायमाला मला म्हणे चल म्हणे तुला औरंगाबादला, म्हटलं मला घरी जायचं. मी तिथं खूप गयावया केल्या, मला एक घरी फोन करू दे माझी मुलं बाळ कसे काय. त्यांनी मला फोन सुद्धा लावू दिला नाही. तिथून मला म्हणे चल म्हणे मी तुला नेऊन सोडतो म्हणे,
मी म्हटलं मी मरण म्हटलं इथं तू नाही मला घरी सोडलं, मला म्हणजे चल म्हणते औरंगाबादला नेऊन सोडतो म्हणे. मग मी गाडीवर बसले परत म्हटलं घरी सोडतोय म्हटलं आपल्याला. त्यावेळेस त्याने परत नाशिककडं गाडी काढली आणि तिकडं पण 2 दिवस ठेवलं, तिकडं मग खूप अत्याचार केला. आणि नंतर मी तिथं म्हटलं तू नाही सोडलं तर मी तो घरातच.